ठाण्यातील किरीराज हाईटच्या 27 मजल्याच्या इमारतीला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्रथमदर्शनी अंदाज. हत्येसाठी 1 कोटीची तथाकथित सुपारी देणाऱ्या भाजप नगरसेवक महेश पाटील याची अखेर कल्याण कोर्टासमोर शरणागती. उच्च न्यायालयात जामीन नामंजूर झाल्याने कल्याण कोर्टात केले सरेंडर. पद्मावती सिनेमाला विरोध मावळायची कोणतीच चिन्हे नाहीत. राजपूत समाजाने आज ठाण्यात रॅली काढून सिनेमा प्रदर्शित न करण्याचे थिएटर मालकांना दिले निवेदन. आणि हेल्मेट नियमासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचा एक मजेशीर प्रयोग. शीर नसलेल्या धडाने नियम मोडणाऱ्यांना दिले नियमांचे धडे. ठाण्यातील हरिनिवास सर्कल येथील 27 मजल्यांच्या गिरीराज हाईट्स च्या 4थ्या मजल्यावर आज अचानक भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने हा हा म्हणता रौद्र स्वरूप धारण केले व सर्वच मजले गाठले. वायरिंगच्या जळण्यामुळे परिसरात प्रचंड धूर झाला होता. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल व महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे 4 बंब पाण्याचे 2 टँकरच्या मदतीने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या इमारतीतील जवळपास 150 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याण डोंबिवलीतील वादग्रस्त भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी आज अखेर कल्याण कोर्टात शरणागती पत्करली. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने एका दरोड्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या खुनाचा कट उघडकीस आला होता. कुणाल पाटील यांच्या खुनाची 1 कोटीची सुपारी भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी आपल्याला दिल्याची कबुली आरोपीने दिल्याने पोलीस महेश पाटील यांच्या मागावर होते. तेव्हापासून फरारी झालेल्या महेश पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावताच आपल्या समोरचे सगळे दरवाजे बंद झालेले पाहून त्याने आज अखेर कल्याण कोर्टासमोर शरणागती पत्करली. संजय लीला भंसाली यांच्या वादग्रस्त सिनेमा पद्मावतला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असला तरी राजपूत समाज मात्र आपला हट्ट सोडण्यास तयार नाही. सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध कायम असून हाच विरोध दर्शवण्यासाठी आज ठाण्यातील कोरम मॉल येथे विवियाना मॉल पर्यंत एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात अनेक राजपूत संघटनांनी भाग घेतला होता. आंदोलनकर्त्यांनी मॉलमधील थिएटर मालकांना सदरचा वादग्रस्त सिनेमा प्रदर्शित न करण्याचे निवेदन दिले. ठाण्यात दरवर्षी केवळ विना हेल्मेट चालकांकडून तब्बल 50,31,600 एवढा दंड वसूल केला जातो. गेल्या 3 महिन्यातच 3,185 चालकांवर कारवाई करण्यात आली. दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट नसेल तर कदाचित नंतर हेल्मेट घालण्यासाठी शरीरावर डोकेच राहणार नाही. हा अतिशय गंभीर संदेश देण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने आज एक मजेशीर प्रयोग केला. ठाण्यातील वाहतूक शाखेने TAP अर्थात ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन केले असून त्याचाच भाग म्हणून ठाण्यातील 3 हात नाका आणि कॅडबरी जंक्शन इथे एका व्यक्तीला शीर नसलेल्या धडाचे कपडे घालून त्याच्या हातात एक हेल्मेट देण्यात आले होते. नियम मोडणाऱ्या सर्वांकडे हा माणूस जाऊन आपण हेल्मेट वापरा नाहीतर माझ्यासारखे तुमच्याकडे पण हेल्मेट घालण्यासाठी कदाचित डोकेच राहणार नाही असा संदेश देत होता. वाहन चालकांमध्ये वाहतूक नियम मोडू नयेत म्हणून हेल्मेट घेतले तर जाते परंतु ते गाडीला अडकवून फक्त वाहतूक पोलीस दिसताच डोक्यावर घातले जाते. हे फार घातक असून सर्वांनीच वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक उपायुक्त अमित काळे यांनी या अभिनव माध्यमातून दिले.